आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वारणेच्या पाण्यासाठी आता कोथळीत राडा पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत पिटाळून लावले. वारणेच्या पाणी उपसा प्रश्नी नुकताच तोडगा काढण्यात आला, मात्र वारणेचं पाणी थंड होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. आज कोथळीत जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना कोथळीकरांनी धारेवर धरत पिटाळून लावलं. तानोळीतून वारणेचं पाणी उपसा न करता तो अन्य ठिकाणी करण्याचा निर्णय मुंबईतील बैठकीत झाला, त्यामुळे वारणेचा प्रश्न सुटला म्हणून नागरिकांनी निश्वास टाकतो न टाकतो तोच आता कोथळीकर ग्रामस्थ पाणी उपशाला विरोध करत पुढे सरसावले आहेत. आज जागेची पाहणी करण्यासाठी उप अभियंता एस कमलापन, शाखा अभियंता एस मुल्ला, शाखा अभियंता सुकुमार लंबे आणि शाखा अभियंता जे बी चौगले हे अचानक वारणा कृष्णा संगम येथे आले. ही बातमी कोथळीकरांना समजताच भोंगा वाजवून गाव एकवटलं. जरा तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने राहा, स्वच्छ जरा इकडे आलाय समस्त कोथळीकरांनी या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं आणि पिटाळून लावलं. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वारणेचा पाणी प्रश्न आता पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. महानकर न्यूज साठी कोथळीहून सुभाष इंगळे.